स्वराज हो मजो जल्मसिद्ध हक आनी तो हांव मेळयतलोच, असो मंत्र जाणी पुराय भारतीय लोकांच्या वतीन इंग्लीश जुल्मी राजवटी आड दिलो आनी सगळ्या लोकां मदीं नवे चैतन्य निर्माण केलें ते हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आयज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची 101वी पुण्यतिथी आमी मनयतात. म्हजें नांव श्लोक निमेशवेरकर. हांव 6वी कक्षांत शिकतां. हांव आज तुमच्या मुखार लोकमान्य टिळक जावन आयलां. स्वराज स्वराज हो म्हाजो जन्मसिद्ध हक आनी तो हांव मेळयतलोच. ब्रिटीश शासनाच्या खाला हांव म्हज्या देशांत मांस घालून जगचो ना. हांव म्हजें जिवे स्वराज्य मेळसर झुंजतलो. भारत माता की जय. भारत माता की जय. देव बरें करूं. शाळा कॉलेज स्थापन केली. केसरी मराठा वृत्तपत्रे सुरू केली.
सार्वजनिक गणेशोत्सव शिव जयंती आदि उपक्रम सुरू केले। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशा गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचे देशाच्या स्वातंत्र्यात खूप मोठे योगदान आहे। आता हे स्वातंत्र्य टिकविणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नरत राहूया। हीच टिळकांची खरी श्रद्धांजली ठरेल। जय हिंद। नमस्कार, माझे नाव स्वरांत्र सिद्धास्वस। मी तुमच्या समोर लोकमान्य टिळकाबद्दल दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य गंगाधर टिळक भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते म्हणून प्रसिद्ध आहे। लोकमान्य गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील व भारतीय स्वतंत्रता सेनानी देखील होते। भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते म्हणजे लोकमान्य टिळक। ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत, यामुळेच त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली। लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला। बाळ गंगाधर टिळक यांचे जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीच्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असे। टिळक जेव्हा 16 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले। 1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली। फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते। 1879 साली त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली। टिळकांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण काम केले। ते आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ते झटले। त्यांनी तुरुंगवास पत्करला। अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी साली त्यांचा मृत्यू झाला। अशा मी या थो नेत्याला मी मनापासून नमस्कार करतो। धन्यवाद। हे नाव शुभ नेमिस वेळेकरार 26 वर्षात शिकता। आज आव तुमच्या मुखार लोकमान टिळकाविषयी 4 शब्द मुलोपाक आयला। माननीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या इष्टेन, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो हमें इतलं अशी घोषणा करपी बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक। हांचो जन्म 23 जुलै 1856 सालात रत्नागिरीत झाले। ते एक महान स्वातंत्र्य सैनिक असले। देशाक स्वातंत्र्य मिळवपा फाटल्यान तांचो खूप मोलादीक वाटो आसा। टिळकाचो बापूय म्हणजे श्री गंगाधरराव टिळक हे रत्नागिरीत प्रख्यात संस्कृत शिक्षक आशिल्ले। ताच्या आवयचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक। देशभक्ती आणि देशाचे अपार प्रेम त्यांच्या रक्तात आशिल्ले। त्यांचे मुळावे शिक्षण घरात आपल्या बापायच्या हातातल्यान झाले। ते खूप हुशार बुद्धीचे आशिल्ले। गणित हो विषय त्यांचा खूप आवडीचा आशिल्लो। संस्कृत आणि गणिताची BA ची पदवी त्यांनी पुण्याच्या डक्कन कॉलेजातल्या मिळली आणि मुखार कायद्याची पदवी मुंबईच्या सरकारी लॉ महाविद्यालयातल्या घेतली। 1 जानेवारी 1880 न्यू इंग्लिश स्कूलाची स्थापना केली। केसरी तसेच मराठा या दोन वृत्तपत्रांची त्यांनी सुरुवात केली। ब्रिटिश राजवटीतल्या आमच्या देशात स्वातंत्र्य मिळवपाचो ताचो एकमेव हावेस आशिल्लो। लोक एकठांय जाल्यार ब्रिटिश शासक तांकां धरून कादयेंत वडयताले। ह्या कारणाक लागून ताणी धार्मीक कार्याची तजवीज करून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। ताणी तांच्या वृत्तपत्रांतल्या ब्रिटिश सरकारा विरुद्ध बरयल्या लेखा खातीर तांकां 3 फावटी कादयेंत वडयले। तांकां 7 वर्सांची बंदखण्याची शिक्षा झाली। तेन्ना ताणें गीता रहस्य ग्रंथ बरयली। ते तांच्या निमण्या श्वासा मेरेन स्वराज्या खातीर लढत रावले। निमाणें 1 ऑगस्ट 1920 तांकां मरण आयले। ते भारताचे एक महान युग पुरुष जावन गेले। तांकां आयच्या दिसाच्या निमतान हांव नमन करतां। जय गोंय, जय भारत। देव बरें करूं।
एक अगस्त पर लोकमान्य जी की पुण्यतिथि पर मैं उन्हें प्रणाम करते हुए आज उनकी जीवन का एक किस्सा सुनाती हूँ। ये घटना उन दिनों की है जब बाल गंगाधर तिलक हमारी तरफ पांच साल में पढ़ते थे। उस दिन अध्यापक कक्षा में पढ़ा रहे थे। तिलक अपने दोस्त से बातें करने में मग्न थे। ये देख कर अध्यापक महोदय ने उन दोनों को खड़ा किया और उनसे पाठ के विषय के कुछ प्रश्न पूछे। तिलक ने सारे उत्तर ठीक ठीक बता दिए, लेकिन उनके दोस्त कुछ नहीं बता पाए। अध्यापक महोदय ने तिलक को बैठने के लिए कहा और उनके दोस्त से बोला, मैं समझता हूँ कि बातें तुम कर रहे थे तिलक नहीं, इसीलिए सजा तुम्हें ही मिलनी चाहिए, तुम खड़े ही रहो। वह बालक अध्यापक महोदय का आदेश पाकर खड़ा ही रहा। दोस्त को सजा मिलती देख तिलक फिर से खड़े हुए और उन्होंने बोला, गुरुजी मेरा दोस्त ही नहीं बल्कि मैं भी बातें कर रहा था। अध्यापक महोदय ने तिलक से पूछा, फिर तुमने सारे पाठ कैसे पढ़ा दिए? तिलक बोले, एक बार सुनकर ही मुझे पूरा पाठ याद हो जाता है। अध्यापक महोदय तिलक की सच्चाई पर प्रसन्न हुए। फिर भी उन्होंने कहा, तुम बुद्धिमान हो, तुम्हें एक बार में ही पूरा पाठ याद हो गया, लेकिन तुम्हारा दोस्त इतना होशियार नहीं है, उसे पाठ याद ना हो सका। बेटा, बुद्धिमान होने का ये अर्थ नहीं है कि तुम दूसरों की पढ़ाई में अड़चन डालो। तिलक ने अपनी गलती के लिए माफ़ी मांगी। अध्यापक महोदय ने उन्हें माफ़ करते हुए कहा, तुम एक अच्छे बालक हो, तुम्हें महान व्यक्ति बनने के गुण हैं। और वहीं बड़े होकर तिलक एक महान नेता लोकमान्य बाल गंगाधर तिलक इस नाम से जाने गए। इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि हमें हमेशा सच बोलना चाहिए। I am Raja from Standard 6C and I will be sharing short information on our great freedom fighter Bal Gangadhar Tilak, who was born as Keshav Gangadhar Tilak. He was born on 23rd July 1856 in the Ratnagiri district of Maharashtra. He was an Indian nationalist teacher and an independence activist. Tilak was the first leader of the Indian independence movement. The British colonies authorities called him the father of the Indian unrest. He was an also conferred with the title of the Lokmanya, which means accepted by all. Mahatma Gandhi called him the maker of the modern India. Tilak is known for his quote in Marathi, "Freedom is my birthright and I shall have it." He died on 1 August 1920 at the age of 64 in the city of Mumbai. Thank you, Mukhyadhyapak, Shikshak Varga and Madam Mitra Maitrino, Madha Namaskar. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांना शतकोटी वंदन। स्वातंत्र्यपूर्व काळातील तेजस्वी व्यक्तिमत्व लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 या साली रत्नागिरीच्या चिखल गावात झाला होता। टिळकांचे मूळ नाव, त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पर्वतीबाई असे होते। टिळकांचे मूळ नाव केशव असले तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपण नावच रूढ झाले। ते लहानपणापासून अत्यंत हुशार व गणितादाचा आवडता विषय होता। मंडालीच्या तुरुंगात असताना त्यांनी भगवद्गीताचे अनुवाद करून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। टिळकांनी गोपाल गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकरच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। मराठी व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली। सार्वजनिक गणेश उत्सव व शिव जयंती चालू केली। त्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावे व मनामध्ये देश अभिमान जागृती व भावना निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश होता। 1920 साली ते आजारपणामुळे टिळकांचं निधन झालं। तर मित्रांनो, आपण टिळक बनू शकत नाही, पण टिळकांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊ शकतो। देशाबद्दल अभिमान वाटावा असे काम करू शकतो। थँक्यू। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, मैं 6वीं सी से अथर काकोडकर हूँ और मैं लोकमान्य तिलक पर एक कविता सुनाने जा रहा हूँ, जिसने वतन के लिए जीवन जिया, वतन के लिए सब कुछ किया, समाज की बुराइयों को दूर करके वतन में आगे बढ़ने का रास्ता हमें दिया। लोकमान्य तिलक नाम है जिनका, गीता सार जिसने समझाया,
ना भूलेंगे मान इस देशभक्त को, इन्होंने वतन के लिए जीवन त्याग किया। कई बार जेल की यातनाएं सही, वतन के लिए उन्होंने सब कुछ किया। एकता के संदेश को हम तक पहुंचाया, जिसने वतन के लिए जीवन जिया, वतन के लिए सब कुछ किया। धन्यवाद। Respected teachers and my dear friends, today I would like to give a speech on Lokmanya Tilak. Lokmanya Bal Gangadhar Tilak was born on 23rd July 1856 in Ratnagiri. He was very intelligent. He was an Indian nationalist, teacher, lawyer, journalist and social reformer who was first popular leader of the Indian independence movement. His famous slogan, Swaraji is my birthright and I shall have it, well remembered in India even today. He took up this issue by publishing articles in his two papers, Maratha and Kesari. In 1894, Tilak transformed the household worshipping of Ganesh in a public event, that is Sarvajanik Ganeshotsav. He died on 1st August 1920. Lastly, he said, I regard India as my motherland and my goddess. Thank you. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला। लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते। स्वराज्या माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे म्हणून अंग्रेजांना आत्मविश्वासाने सांगणारे म्हणजेच लोकमान्य टिळक। 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले। अशा या महान व्यक्तींना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद। समृद्धी पाटील फ्रॉम क्लास 6B। आय एम हियर टू टेल यू फ्यू थिंग्स अबाउट बाळ गंगाधर टिळक। बाळ गंगाधर टिळक वॉज बॉर्न इन द इयर ऑफ 1856 on 23rd of July. He was a Marathi by birth who hailed from the city of Ratnagiri. He is known as father of Indian unrest and introduced the concept of Swaraj to the people of the India. While he fought the British, once he was arrested and sent to prison in Burma for 6 years. Bal Gangadhar Tilak is also known as architect of modern India and Asian nationalism. Hi everyone, respected judges and all my dear friends. On the occasion of his 101 death anniversary, I would like to share few words about the great personality Bal Gangadhar Tilak, one first and stronger advocate of Swaraj. Shri Bal Gangadhar Tilak was born at Ratnagiri on July 23, 1856. He came from middle-class family. His real name was Keshav. He established the Deccan Education Society in 1885. Bal Gangadhar Tilak was the father of Indian nationalism. He gave the famous slogan, Swaraj is my birthright and I shall have it. He is also known as the architect of modern India and the Asian nationalism. If I go on talking, earth will be not enough to talk about this great personality. So I will conclude my speech here. Jai Hind. Thank you. My name is Isham Nivedgaonkar and I am from 6th A. I am going to give a speech on Lokman Tilak. Respected headmasters, teachers and my dear friends, Lokman Tilak was a great freedom fighter. He was the first leader who demanded self-rule for India. He gave the slogan, Swaraj is my birthright and I shall have it. Lokman Tilak was born on 23rd July 1856. Chikli village of Ratnagiri. His real name was Keshav. He was very intelligent from his childhood. He started public celebrations of Ganesh Utsav and Shiv Jayanti so that the people come together. He is known as the father of Indian unrest and introduced concept of Swaraj to the people of India. Tilak and Agarkar started two newspapers, Maratha, called Maratha and Kesari. He passed away on 1st August 1920. He will be always remembered for his contribution and is a big inspiration for all of freedom struggle. I am proud to be an Indian
जय हिंद, जय भारत। थैंक यू।